महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मेळघाटमधील निसर्गरम्य ठिकाण असलेले चिखलदरा तालुक्यातील चुरणी इथं शहीद मुन्ना सेलूकर आदिवासी सांस्कृतिक भवन इथं मंगळवार दिनांक 25 जुलै रोजी आरोग्य विभाग व महिला बालविकास यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र हतरू व प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र काटकुंभ यांचा संयुक्त विद्यमानातून 40 ते 50 गावातील 110 भूमका पडियात यांची एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली। मेळघाटमधील अंधश्रद्धा, कुपोषण, माता मृत्यू व बालमृत्यू अशा प्रकारे कमी करता येईल त्याकरता ही कार्यशाळा घेण्यात आली। मेळघाटात अंधश्रद्धा हे खूप प्रमाणात आहे। येथील नागरिक आरोग्यसेवा सोडून सर्वात अगोदर भूमका बाबा, पडियार बाबा यांच्याकडे धाव घेतात व आरोग्यसेवेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि अंधश्रद्धेमुळे मेळघाटात कितीतरी बळी गेले आहेत याचा आकडा देखील नाही आहे। भूमका, पडियार, पंडा बाबा यांचा मेळघाटमधील सर्वसामान्य व आदिवासी बांधवांमध्ये खूप प्रभाव आहे। मेळघाटातील जनता तसंच आदिवासी बांधवांचं मत अंधश्रद्धेपासून शिक्षण तसंच आरोग्याकडे वळवावे या उद्देशाने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभागाच्या सुविधा घेण्यासाठी लोकांची मानसिकता व भूमिका बदलली तर मोठ्या प्रमाणात बदल दिसून येईल। उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर घोडके सर यांनी भूमका बाबा यांना आरोग्य विभागाला मदत करा आणि प्रत्येक रुग्णांना आपल्या कार्यासोबतच रुग्णालयापर्यंत जाण्याकरताही प्रेरित करा, त्याकरता प्रति रुग्ण 100 रुपये शासनाकडून मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अगर जखम है और दवाई अगर नहीं ली, अगर इन्फेक्शन बढ़ता गया तो उसको 1 महीना भी लग सकता है, बराबर है। तो हमने ऐसे कई केसेस देखे कि बच्चों को डम्मा दिया है पेट पे, लगभग 40 से 50 दाग है अपने पेट पे, बराबर है। अगर इस पे बच्चों को सहन अगर नहीं हुआ, उसका इन्फेक्शन बढ़ता गया, हर एक जख्म पे इन्फेक्शन होगा, हर एक जख्म में उसका पस होगा, इन्फेक्शन होगा तो पस होगा उस पे। तो जितने ज्यादा जख्म रहेंगे उतना इन्फेक्शन बॉडी में फैलेगा। जैसे कोई जला हुआ अगर आदमी है तो जितनी स्किन उसकी ज्यादा इन्फेक्शन को एक्सपोज करेंगी उतना इन्फेक्शन शरीर में फैलेगा। और उसको अगर दवाई नहीं मिली तो निमोनिया तो अलग रहा लेकिन स्किन इन्फेक्शन की वजह से बच्चा मर जाएगा, इससे ये होता। बाबा जैसा अपन गरम उसको खिला रहे पहले से वो गरम है का रहे कि नहीं वो कम नहीं होगा गरम तो गरम ही जैसे वो खींच लेता है गरम गरम बात में जैसे आप देखो धूप में अगर वो पिला थोड़ा तान पड़ता है जैसे धूप मार देता तो घड़ी चक्कर है घंटी फूटता है उसमें थोड़ा नींबू ले छोड़ दे उसके पानी ऐसे गुंडाड़ना है और ये जो कपड़ा है इसको उत्तर से लेके ऐसे गुंडाड़ के और माँ के पास नहीं देना है। इसमें बच्चा कैसा रहेगा, गर्म रहेगा, है ना। देखो कितना अच्छा ऐसे कपड़े में लपेट के क्या आप देते इसमें ये या शासनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊन सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती डॉक्टर सुभाष ढोले यांनीही मार्गदर्शन केलं। प्रशिक्षणासोबतच आरोग्य सुविधा, अंगणवाडी, आहार आदींबाबत सूचनाही देण्यासाठी भूमका पडियार यांनी नागरिकांना पुढे येण्याकरता शासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे यांनी मार्गदर्शन केलं। बालकांचं आरोग्य, वजन, उंची, कुपोषण, गरोदर मातेची दक्षता, योग्य वेळी रुग्णालयात दाखल होण्यासाठी भूमका यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत काटकुंभ आरोग्य वर्धिनी केंद्र येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रागेश्री माऊलकर मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली। हतरू आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर केशव कंकाळ सर यांनी अंधश्रद्धा या विषयावर मार्गदर्शन केलं। रिची चाइल्डचे तालुका समन्वयक सूरज पवार सर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते।
यावेळी आशा पर्यवेक्षिका चंद्रकला कवडे, चुरणी आरोग्य सेविका संगीता दांडेकर यांनी आदिवासी बोलीभाषेतून आरोग्य तसंच स्वच्छता यांचं महत्त्व पटवून दिलं. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागातील अधिकारी डॉक्टर अंकुश देशमुख, डॉक्टर राठोड सर, आरोग्यसेवक वानखेडे सर, सर्व हत्रू व काटकुंब आरोग्य केंद्रातील अधिकारी, आरोग्यसेवक कर्मचारी, आशा पर्यवेक्षिका, आशा वर्कर, रिची चाइल्डचे सर्व चमू आदींनी परिश्रम घेतले. UG9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन वरखडे, चिखलदरा.